सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पंढरपूर रोडवरील सूर्यवंशी वस्ती येथे सोलापूर LCB पोलिसांनी देशी आणि विदेशी दारूच्या विक्रीवर छापा टाकून 44,037 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी राजेश शिवाजी सूर्यवंशी वय 50 यांच्यावर कारवाई करून अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे आणि त्यांच्या टीमला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूर्यवंशी वस्तीवर हा इसम आपल्या राहत्या घरी देशी विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना कळविले असता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे. न्यूज 15 मराठीसाठी औदुंबर ढावरे, मंगळवेढा, सोलापूर.